शुभ प्रभात मुलांनो यत्ता आठवी विषय मराठी कविता तिसरी प्रभात कवी किशोर बळी कवी आपल्या कवितेत सांगतात विज्ञान तंत्रज्ञानाच्या नव्या युगात ज्ञानाची नवनवीन दालनी खुली होत आहे नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी मिळत आहेत अशा आश्वासक म्हणजेच आशेने भरलेल्या वातावरणात भेदभाव विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आव्हान कवी या कवितेतून करत आहे प्रस्तुत कविता किशोर फेब्रुवारी 2017 हजार सतरा ह्या मासिकातून घेतली आहे हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात भव्य पटांगण बाग मनोहर फुला जगसुंदर आपुलकीचा सुवास पसरे मनामनातून इथे निरंतर गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात कला गुणांच्या ही प्रभित प्रतिभेची प्रभात ह्याचाच अर्थ आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या नव्या युगात विस्तीर्ण अशा आकाशात ज्ञानाचे तेज पसरले आहे म्हणजेच नव्या युगात ज्ञानाची माहितीची नवनवीन दालने म्हणजेच क्षेत्र फील्ड खुली होत आहेत सर्वत्र ज्ञान माहितीचा साठा अखंड भरभरून वाहत आहे कलागुणांना वाव मिळत आहे नव्या संधी उपलब्ध होत आहेत त्यामुळे प्रत्येकातील प्रतिभाशक्ती जागी होऊन नवनिर्मितीची पहाट उजाडली आहे हे विशाल असे विश्व हा मनोहर निसर्ग फुले फळे झाडे वेली पाखरे असलेले सुंदर जग आपल्या अवतीभोवती आहे येथील लोकांच्या मनात नेहमी एकमेकांविषयी आपुलकी प्रेम जिव्हाळा अखंड नांदत आहे या जगाच्या पाठशाळेत स्पर्धेच्या युगातही गुरुजनांनी शिकवलेली अमूल्य शिकवण आपण कधीच विसरू नये पायाभरणी अस्तित्वाची प्रयोगशाळा व्यक्तित्वाची तन सुदृढून मन विशाल होई येथे रुजवणूक त्या तत्वाची विचारधारा तीच वाहते नसा नसात रगारगात कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात कवी सांगतात स्वतःच्या असण्याला नवा अर्थ मिळवण्यासाठी व ते कायम टिकवण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण या जगाच्या प्रयोगशाळेत घडते या विश्वात राहून शरीर सुदृढ आणि मन विशाल होते येथेच मानवता मूल्याची आपल्यामध्ये रुजवणूक होते हीच विश... हीच विशाल विचारधारा आपल्या शरीरातील नसानसामध्ये वाहत आहे नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नव नवपरिभाषा परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनू आपल्या देशा सारे भेद चलारे मानवतेच्या युगात कला गुणांच्या ही प्रतिभेची प्रभात कवी सांगतात विज्ञान तंत्रज्ञानामुळे आज ज्ञानाचे मार्ग आपल्याला खुले झाले आहेत त्यामुळे आपण स्वप्ने पाहतो व अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होताना दिसत आहेत आपण पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याची आशा आकांक्षा मनात बाळगू शकतो या युगात प्रगतीची नवीन व्याख्या तयार होत आहे अशा या प्रोहोसक प्रेरणादायी वातावरणात अधिक मेहनत व अभ्यास करून आपल्या देशाला प्रगतीपथावर न्यायची आहे त्यासाठी प्रथम आपल्यातील सर्व भेदभाव मिटून आपण मानवतेच्या युगात प्रवेश करूया मग खऱ्या अर्थाने कलागुणांच्या क्षितिजावर नवनिर्मितीची पहाट उगवेल मुलांनो ही कविता वाचा आपल्या वहीमध्ये लिहा व त्याचबरोबर दिलेले शब्दही